भूमिगत गटार भ्रष्टाचार प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. काल या प्रकरणात गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी कांबळे यांनी मनपाच्या मुख्य लेखा परीक्षक दैवतराज दीपाराणे यांची भेट घेतली आणि भूमिगतच्या लेखा परीक्षणाबाबत चर्चा केली आहे. भूमिगत गटार योजनेअंतर्गत केलेल्या कामामध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप अनेक नगरसेवक करत आहेत. या विषयावर अनेकदा स्थायी तसेच सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी गोंधळ घातला आहे. त्यानंतर स्थायी समिती सभापतीचे निर्देशाप्रमाणे सदरील प्रकल्पाअंतर्गत केलेल्या कामाचे लेखा परीक्षण करण्यात आले असून प्राथमिक तपासणी अहवाल मुख्य लेखा परीक्षकांनी स्थायी समिती समोर सादरपण केला आहे. स्थायी समिती सभापतींनी सदरील प्रकरणात संबंधित पीएमसी ब्लॅकफिस्ट करण्याचे आदेश पण प्रशासनाला दिले आहे. तसेच संबंधित अभियंता यांना निलंबित करण्याची शिफारस केलेली आहे. मात्र मनपा आयुक्तांनी सदरील प्रकरणात शहर अभियंतांसह 4 अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटिसेस दिलेली आहे. सदरील प्रकरणात कार्यवाहीसाठी गुन्हे शाखा सुद्धा उत्सुक दिसत आहे आणि सदरील विभागाचे पोलीस निरीक्षक शिवाजी कांबळे यांनी काल मनपाचे मुख्य लेखा परीक्षक यांची भेट घेऊन त्यांच्याशी लेखा परीक्षण अहवालावर सविस्तर चर्चा केली. परंतु काय चर्चा झाली हे आतापर्यंत कळालेलं नाही.